सुप्रभात मंडई. तर आज आहे दिवस 8 आणि आपण ले सिटीमध्ये थांबलो होतो. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, त्यामध्ये आपण खार्दुमला आणि परत पुढे कुठे कुठे गेलो ते तुम्ही पाहिलं आणि आपल्या या गोप्रोनेसुद्धा सीन करून टाकला. पण या गोप्रोन आणला फ्रंटला डिस्प्ले असल्यामुळे चांगला आहे त्याचा, त्यामुळे तो आता कसा बसा वापरतो आहे मी मागचा डिस्प्ले गेल्यामुळे. आणि आता जी मागे बघते ती आपली रूम जिथे आपण स्टे केलं होतं लेमध्ये. आणि आजचा दिवस आपण फिरणार आहोत इथल्यात ले सिटीमध्ये. जी आसपास काही ठिकाणं आहेत पाहण्यासारखी ती बघणार आहोत. पहिलं म्हणजे एकदा वॉल ऑफ फेम आणि अजून बरीच दोन ठिकाणं आहेत ती फिरणार. त्यानंतर मग येणार आणि परत आपला आजचा डेटा कॉपी करून परत उद्याच्या प्रवासाला निघणार होत. आजचा असा एकंदरीत प्लॅन असणार आहे. आणि बरोबर रूमच्या समोरच हा बघा हा असा एक व्ह्यू आहे. हवा बरोबर असे स्नो माउंटन्स आहेत. आणि काल रात्री इथे 3 degrees गेलेलं टेम्परेचर, म्हणजे बाहेर थंड वाटत होतं पण रूममध्ये एवढं काय वाटत नव्हतं. आणि इकडे ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे थोडंसं जरी चाललो, आता हे सेकंड फ्लोअरवर ही रूम असल्यामुळे थोडं तो सेकंड फ्लोअरवर येताना थोडासा धाप लागतो, जरा थकवा जाणवल्यासारखा होतो. आपल्याला या वातावरणाची सवय नसते त्यामुळे असं जाणवतं. त्यामुळे रात्री परत एकदा डायमॉक्स घेऊन झोपलो आणि आता जरा नॉर्मल वाटतंय. तर आता जास्त उशीर न करता जाऊया पुढच्या प्रवासाला. आणि इथे कॅन्टीन आहे आतमध्ये, तर इथे थोडा नाश्ता वगैरे करायचा होता असं. पण तर नाश्ता वगैरे करू इथे आता वगैरे, काय मोमोज वगैरे किंवा काय इडली वगैरे काय काय मागवले. आता हे खाऊन झाल्यावर आता अजून दुसऱ्या प्लेसला जायचं आहे. बाईक तिथे पार्क केले. कॅमेऱ्याची एंट्री फी 20 rupees आहे. प्रत्येक मोबाईल जेवढे असतील त्या मोबाईल पर पर्सन मोबाईलची पर मोबाईलची 20 rupees तिकीट, कॅमेऱ्याची 20 rupees तिकीट आणि पर पर्सन 350 rupees तिकीट अशी द आतमध्ये यायची तिकीट आहे. बाईक पार्क केले, पार्किंगचे चार्जेस नाही. आतमध्ये आलो, पूर्ण गॅलरी वगैरे बघितली, जे काही म्युझियम आहे. आणि परत तिथे ब्रीफिंग वगैरे देतात पण त्याचा शूट करू शकत नाही त्यामुळे शूट केलं नाही. आणि गॅलरीमध्ये काय काय अवेलेबल आहे ते तुम्हाला बघायला मिळालं. हे बघा आता मोमोज वगैरे मागवले आणि उत्तप्पा मागवले. तर आता हे खाऊन वगैरे घेतो आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत पुढे. एक दोन प्लेसेस आहेत तर त्याआधी आपल्याला काही गाडीचं काम करायचं, म्हणजे चेन लूप वगैरे करायचं, तर ते करून घेऊ कारण बाहेर ऊन खूप आहे. त्यामुळे खाल्ल्या बाहेर फिरण्या जरा हे होऊन जाईल, त्यामुळे जरा गाडीचं काम करू. त्यानंतर माझ्या दोन प्लेसेस आहेत तिकडे फिर आता घेतो खाऊन आणि भेटूया पुढच्या प्लेस. तर वॉल ऑफ फेमच्या बाहेर आलो आणि एक मित्र भेटला आपला, म्हणजे आत्ताच ओळख झाली. तो कोलकातावरून उमलिंगला सायकलने जातोय. म्हणजे बघा केवढा लांबचा प्रवास तो सायकलने करतोय. लोक आम्हाला बोलत आहेत तुम्ही बाईकने जातो, म्हणजे बघा जिद्द असली काही करू शकतो. म्हणजे बघा एक नंबर भाई. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. अच्छा करू आगे. बिलकुल.
आपका YouTube चैनल है आपका? हाँ है। आपका YouTube चैनल का नाम क्या है? मेरा YouTube चैनल का नाम है बी एड बॉय अभी और Instagram है बी एड बॉय अभी। ओके, तो नक्की सब्सक्राइब करा भावालानी, सपोर्ट करा। थैंक यू ऑल द बेस्ट। लोक म्हणतात ना, अरे यार हे पाहिजे ते पाहिजे, मग केलं असतं। अशी बाईक पाहिजे होती, तशा गाड्या होत्या। बघा याच्याकडे सायकल आहे, सायकलवरून तो करतो आणि त्याला रेकॉर्ड बनवायचा तू म्हणतो। भारी जबरदस्त माणूस आहे, सायकल चालवत येणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे। सो मी आता आहे ले मार्केटमध्ये, म्हणजे त्या दिवशीसुद्धा रात्री आलेलो, पण तेव्हा दाखवू शकत नव्हतं कारण अंधार होता आणि रात्रीचं काय शूट करणं येत नाही। आता तुम्ही म्हणत असाल मी हा मास्क का लावला आहे, तर इथे कालपासून रूल केलं आहे की मास्क कंपल्सरी आहे, त्यामुळे मास्क लावलं आहे। ऑलरेडी इथे चालल्यावर जास्त फास्ट चालू शकत नाही, चालल्यावर जरा श्वास फुलतो, तर मास्क लावायला सांगितलं। ठीक आहे, रूल फॉलो केले पाहिजे नाही तर फाईन मारत आहेत सरळ। आणि हे मागे जे बघत आहे माझ्या, ते आहे मार्केट। तर मार्केटमध्ये यासाठी आधी आलो की आपलं जे माउंट होतं हेल्मेटचं ते निघालेलं, आणि अभिषेक गेला आहे त्याचं चैनचं लूप वगैरे करतो आहे, तर मी त्याला म्हणालो तोपर्यंत मी जाऊन येतो आणि आपल्या हेल्मेटचं जे माउंट तुटलं आहे त्यासाठी डबल टेप शोधतो आहे। काल ॲक्च्युली रात्री मी 9:30 शोधतो आहे पण मला एक पण हार्डवेअर ओपन दिसलं नाही। इकडे 9 सगळे शॉप बंद होतात, तर मग आता आलो आहे। सगळ्या हार्डवेअरमध्ये विचारपूस केली तर इथे हार्डवेअरमध्ये डबल टेप मिळत नाही, जी 3M हवी असते। तर इथे एक स्टेशनरी शॉप होतं, तिथे मी विचारलं, तिकडे अवेलेबल होती पण ती 3M नव्हती, डबल साईड टेप होती, तर ती घेतली। आता हे सगळं 2-3 प्लेस आज करू, आज काय मोठं ब्लॉग तर करणार नाहीत आपण, पण आज रात्री जाऊन मग तो माउंटचा जुगाड करीन। MCL मी मुंबईवरून आधीच आणलेलं, बरं झालं। का आणलं का माहीत नाही पण वाटलेलं आण घेऊन ठेवूया, त्यामुळे बरं झालं। तर ते घेतलं आहे आणि रात्री जुगाड करू, त्यानंतर उद्याचा उद्यापासून आपले मोठे ब्लॉग्स चालू होते। आणि बघा हे माझ्या मागे जे दिसतं आहे ते आहे ले मार्केट। हे बघा पूर्ण असं पूर्ण शॉपिंग सेंटर आहे, फूड सेंटर आहे, तुम्हाला काय काय घ्यायचं असेल सगळे असं तरी। आणि रात्री ॲक्च्युली हे सगळं चांगले असतं आणि मागे सगळे स्नो माउंटन वगैरे आहे, रात्री सगळं भारी असतं, लाईट वगैरे असतं, पण ब्लॉग करण्या एवढ्या लाईट नसतात, त्यामुळे त्या दिवशी आणलं नाही। आता डबल टेपच्या शोधात आलो पण त्यामुळे तुम्हाला हे ले मार्केटसुद्धा दिसलं। ओके, तर आता जाऊया गाडीकडे, गाडी तिकडे पार्क केली, मार्केटच्या इथे गाडी पार्क करू शकत नाही, पार्क केल्या गेल्या लगेच फाईन मारतात 1000 रुपयाचा, त्यामुळे गाडी एकदम असं आतमध्ये लावली आहे। तर ती आता घेतो आणि अभिषेक जिथे गेला आहे तिथे जातो।